वडीलधारी माणसांचं मान ठेवा. एक होतं गाव, त्या गावात एका मुलाचे लग्न ठरले. मुलगी होती शेजारच्या गावातील. तेव्हा शेजारील गावात लग्न होणार होते. दोन्ही घरी लग्नाची मोठी तयारी चालू होती. लग्नात भांडणे व मान अपमान होऊ नये म्हणून लग्नाला वराडात कोणाही म्हातारे माणसांना न्यावायचे नाही असे तरुण माणसाने ठरवले. लग्नाला जाण्यासाठी गाडे तयार झाले. ठरल्याप्रमाणे घरातील मोठी माणसे सोडून बाकी सर्वजण शेजारील गावाकडे निघाले. गावात एक शहाणे समंजस आजोबा होते. ते हळूच आधी शेजारील गावात गेले व तेथील मंदिरात वेश बदलून राहिले. ठरल्याप्रमाणे वराकडील पाहुणे मुलीच्या घरी आले. त्यांचे मुलीच्या घरच्या माणसांनी मोठ्या थाटाने स्वागत केले. मुलीच्याकडील माणसांचे ध्यानात आले की हे पाहुण्यांच्यामध्ये एकही वयस्कर माणूस नाही. ही गोष्ट त्यांना बरोबर वाटली नाही म्हणून आता या वराकडील लोकांची थोडी गंमत करावी म्हणून मुलीच्या वडिलांनी वराकडील माणसांना सांगितले की आमच्याकडे मुलीला देण्याआधी एक विहीर भरून तेल वराकडील माणसांनी द्यावे. हे मागणे ऐकल्यावर वराकडील माणसे एकदम आश्चर्यचकित झाली. बापरे, आता एवढे तेल आणावे कुठून? सगळेजण आपसात चर्चा करू लागले. वराकडील प्रत्येकाने विचार केला पण कोणाला उत्तर सापडेना. काय करावे? लग्न मोडावे तर परत गावात गेल्यावर सगळे नावे ठेवणार. सगळ्यांची तोंडे उतरून गेली. ज्याला त्याला वाटू लागले की आपल्याबरोबर आपण कोणी मोठे माणूस आणले असते तर बरे. एवढ्यात वेश पालटलेले त्यांचे गावचे आजोबा तेथे आले. त्यांनी विचारले, का रे बाबांनो, लग्न घरात तुम्ही सगळे तोंड उतरवून का बसले आहात? तेव्हा त्यातील एक जण म्हणाला, काय सांगू तुम्हाला, वधूकडील लोक विहीरभर तेल नजराना म्हणून मागित आहेत. कोठून देणार एवढे तेल? लग्न मोडावे तर परत गेल्यावर गावातील लोक नावे ठेवतील, काही सुचत नाही. आजोबांनी विचारले, तुमच्याकडे कोणी मोठे माणूस नाही का सल्ला द्यावे आज? नाही हो, मुद्दामहून त्यांना वगळले. त्याचा आता पश्चाताप होत आहे. बरे, चला मी तुम्हाला सल्ला देतो. तसे उत्तर तुम्ही मुलीच्या वडिलांना जाऊन द्या. म्हणावे, आमची तेलाची विहीर भरून तयार आहे. ती ओतून घेण्यासाठी तुमची पाण्याची विहीर कोरडी करा. अहो आजोबा, आपल्याकडे कुठे तेलाची विहीर आहे? तुम्ही जाऊन तर सांगा, बघा त्यांची विहीर कोरडी होते का. वराकडील माणसांनी ते उत्तर मुलीच्या वडिलांना सांगितले. तसे मुलीचे आजोबा हसले व म्हणाले, तुम्हाला ज्यांनी उत्तर सुचवले त्यांना घेऊन या. वराच्या माणसामागोमाग ते आजोबा पुढे झाले. मुलीच्या माणसांनी त्यांना मानाने बसावयास लावले व त्यांची वास्तवपुस्तक केली. तेव्हा त्यांनी आपला वेश उतरवला. तो काय, वराकडील माणसे चकित झाली. ते त्यांच्यातीलच होते. सर्व वराच्या माणसांनी त्यांना नमस्कार केला. ह्यापुढे वयस्कर माणसांचा सल्ला आम्ही घेऊ असे सांगितले. लग्न थाटामाटात झाले. पुढे कधी कुठलेही कार्य त्या गावात ठरले की वयस्कर म्हणत, आम्ही नाही रे बाबा तुमच्याबरोबर येणार लग्नाला. ह्या वाक्याने गावात खूप हशा होई. तात्पर्य, वडीलधाऱ्या माणसांचा नेहमी मान ठेवला पाहिजे. ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.